विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत दोन दशांश दोन या स्वाध्यायामध्ये नवोदयाचा स्वाध्याय दोन पॉईंट दोनमध्ये मध्ये आपण आजची गणित अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत तुम्ही सर्वजण लाईव्ह आलात त्याबद्दल मनापूर्वक आभार आता आपण करूया सुरुवात बघा पहिलं गणित तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि पहिलं गणित आहे स्क्रीनवर आपण याला वाचूया आणि समजून घेऊया बघा दोन संख्यांची बेरीज किती आहे या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशेने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती बघा अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला सिंपली काय करायचं आहे तर दिलेली जी संख्या आहे मोठी त्या संख्येमधून जेवढी संख्या लहान दिलेली आहे ती कमी करून घ्यायची अगोदर म्हणजे हे चौदा हजार चारशे यामधून वजा करायचे आहेत मग आपण या ठिकाणी चौदा हजार चारशे वजा करून घेऊ आणि यानंतर या ठिकाणी बघा शून्य शून्य सहातून चार गेले दोन दोन चार गेला एक दोनातून एक गेला एक आणि या ठिकाणी हा एकला एक आता या संख्येला काय करायचं जे उत्तर आलं त्याला दोन भाग द्यायचा तुम्हाला दोन भाग देऊन जे उत्तर येईल ती तुमची लहान संख्या असेल दोन भाग द्यायला या ठिकाणी बे एक बे त्यानंतर इथं तुम्ही जर भाग दिला तर ह्या दोन्हीला बेपंचे दहा एक उरला या ठिकाणी पुन्हा बेपंचे दहा एक उरला बेसख बारा आणि हे दोन शून्य जशास तसे पुढे म्हणजे या ठिकाणी जसं की मला दिसतंय पंचावन्न सहाशे म्हणजे पंचावन्न हजार सहाशे हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा जाऊयात पुढच्या गणिताकडे बघा मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे तो आहे या ठिकाणी स्क्रीनवर बघा जसं की तुम्हाला सांगितलं आहे की स्टार स्टारची किंमत आहे अठरा त्यानंतर हे ट्रायंगल ची किंमत आहे दोन या स्क्वेअरची किंमत आहे चार ची, ची। हो। तर तुम्हाला किंमत काढायची सर्कलची मग या ठिकाणी आपण स्टारची किंमत ठेवू अठरा त्यानंतर भागिले दोन म्हणजे किती येईल नऊ आणि यामधून तुम्हाला काय करायचं आहे वजा करायचं कोण ह्याची किंमत ती म्हणजे चार आणि बरोबर आपल्याकडं किंमत आली आहे पाच ओके तर या ठिकाणी ही सीची जी किंमत आहे पाच हे उत्तर बरोबर आहे पुन्हा एकदा बघून घ्या काय केलं मी किमती ठेवल्या दोन्ही पण अठरा भागिले दोन या ठिकाणी नऊ आलं आणि नऊमधून ही शेवटची जी किंमत आहे ती वजा केली या ठिकाणी पाच उत्तर आलेलं आहे ओके तर अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया तर या ठिकाणी तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज केली मोठ्यात मोठी पाच अंकीसंख्या तुम्हाला माहिती आहे एक दोन तीन चार पाच आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या एक दोन तीन चार यांची बेरीज किती नऊ नऊ अठरा हातचाला एक नऊ नऊ अठरा आणि एक एकोणावीस हाचाला एक नऊ नऊ अठरा आणि एक एकोणीसचा नऊ हाचा एक नऊ नऊ अठरा आणि एकोणावीस हात्ला एक नऊ आणि एक दहा म्हणजे दहा न ट्रिपल एट दहा ट्रिपल नाईन एट कुठे बघा बी ऑप्शन या ठिकाणी दिसते तुम्हाला सेम ऑप्शन म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे आहे ना मित्रांनो समजलं ला असेल तर लाईक करायला विसरू नका चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकड बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न अत्यंत सोपा असा प्रश्न आहे समजणं खूप महत्वाचं आहे काय झालं नेमकं तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केली सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती आहे एक हजार वजाबाकी करा आणि या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार आहे बघा या ठिकाणी दहाचे केले नऊ या ठिकाणी नऊ आणि दहा दहातून नऊ गेला एक राहिला नऊतून नऊ गेला शून्य राहिला नऊतून नऊ गेला शून्य राहिला इकडे सुद्धा शून्य म्हणजे उत्तर आहे फक्त एक आणि पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे चला मित्रांनो समजते ना समजत असेल तर लाईक करा ला व्हिडिओला चला पुढच्या गणिताकडे जाऊया मित्रांनो या ठिकाणी एक गणित आपण समजून घेऊया गणितामध्ये काय दिलेलं आहे व्यवस्थित या गणिताचं उत्तर आपण काढूया आपल्याला काय मिळेल या ठिकाणी जर आपण हे उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर बघा एक आणि दोन किती झाले तीन तीन मधून तीन गेले शून्य राहिले प्लस चार आणि पाच चार आणि पाच नऊ नऊ मधून नऊ गेले या ठिकाणी शून्य राहिले त्यानंतर सहा आणि सात तेरा तेरा वजा तेरा इथं सुद्धा शून्य त्यानंतर नऊ आणि अठरा नऊ आणि आठ सतरा सतरा मधून सतरा गेले किती राहिले या ठिकाणी सुद्धा शून्य आणि इकडे सुद्धा बघा बारा आणि तेरा पंचवीस पंचवीस वजा पंचवीस म्हणजे इथं सुद्धा शून्य म्हणजे मित्रांनो सर्व उत्तर शून्य येत आहे याचा अर्थ ऑप्शन सी हे बरोबर आहे आणि याचं सुद्धा काय आहे शून्य आहे जवळयात पुढच्या प्रश्नाकड बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खूप सोपासा प्रश्न आहे हा पुढीलपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच सहा आणि निशेष भाग जातो बघा या ठिकाणी याला याला पाचनं भाग जात नाही निशेष त्यानंतर इथे इथे जर बघितलं तर तीननं सुद्धा जातो चारनं सुद्धा जातो पाचनं सुद्धा जातो आणि सहानं सुद्धा जातो तर बी ऑप्शन करेक्ट आहे कसं बघा हे बघा तीन दोन्ही सहा शून्य पंधरा चोक साठ बारा पंचे साठ साईंदाई साठ यालाही जात नाही आणि यालाही जात नाही म्हणजे ऑप्शन जे बी आहे ते बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आणि प्रश्न असा आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येला अठराने निशेष भाग जातो एक अठराची कसोटी आहे लक्षात ठेवा समसंख्येला जर नऊने ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला अठराने निशेष भाग जातो समसंख्या पाहिजे दोन ने भाग जाणारी आणि नऊने निशेष भाग जायला पाहिजे नऊने निशेष भाग आता बघूया आप आपण तसं कोणी आहे का तर या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा साईन चौक चोवीस हिला नऊ न भाग जात नाही म्हणजे ही कॅन्सल झाली एक दोन तीन चार पाच सहा सहा पंचेतीस नऊ न भाग जात नाही इथं बघूया एक दोन तीन चार पाच सहा पंचेतीस हिलासुद्धा जात नाही म्हणजे शंभर टक्के हे शेवटचं उत्तर आहे सहा वेळा आहे सहा सहा छत्तीस छत्तीसला नऊ नऊ चौक छत्तीस नऊने पूर्ण भाग जातो आणि शेवट संख्यासुद्धा सम आहे म्हणजे डी हे करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपण या ठिकाणी उदाहरण संग्रह दोन पॉईंट दोन बघितलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून हिट करा आणि आपल्या मित्रांनो सुद्धा व्हिडिओ शेअर करा भेटत पुढच्या भागामध्ये उद्याच्या क्लासमध्ये धन्यवाद